वेलकम टू रश्मीज रसोई। अगदी खुशखुशीत तोंडात विरगळणारी व संपेपर्यंत मऊ न पडणाऱ्या अशा करंजा तुम्हाला बनवायच्या आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। दिवाळी स्पेशल आपल्या खुसखुशीत करंजा बनवण्यासाठी हा अर्धा किलो बारीक रवा घेतलाय। एकदम झिरो नंबरचा रवा यूज करणार आहोत। नंतर अर्धा किलो पिठी साखर, ह्याच्या आपण पाव किलोच्याच करंजा बनवणार आहोत म्हणून पाव किलो मैदा, तळायसाठी आणि मोहनासाठी तूप घेतलंय, पीठ मळण्यासाठी ग्लासभर पाणी, नंतर काजूचे काप, मनुके, बदामाचे काप, चारोळी घेतली आहे, वेलची, जायफळ पूड आणि थोडं चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। गॅसवर मी ही कढई गरम करत ठेवली आहे। ह्यात आपण 50 ग्राम तूप घेणार आहोत। तुम्ही बघू शकता तूप गरम झालंय आपलं। गॅसची फ्लेम मी लो करते आता आणि हा रवा ऍड करणार आहोत तुपावर। अगदी लो फ्लेमवर हा रवा आपल्याला 20 ते 25 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, करंजीच्या रव्यासाठी आपल्याला जास्त तूप लागत नाही म्हणून अगदी कमी तुपावरच हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनिटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता रवा पण आपला अगदी 10 मिनिटातच छान फुललाय। आता ह्यात आपण ड्रायफ्रूट्स ऍड करणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे। आपण चारोळी नक्की यूज करा, कारण का करंजीमध्ये चारोळी खूप छान लागते। नंतर हे काजूचे काप घेतले, बदामाचे तुकडे आणि हे थोडे मनुके घेतले। आता आणखीन 15 मिनिटांसाठी या रव्याबरोबरच हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सेपरेट तुपात भाजून ते ह्यात ऍड केले तरी चालू शकतात, पण मी या रव्यातच भाजून घेते। 25 ते 30 मिनिटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा रवा तुपावर भाजून झालाय आणि त्याचा कलर थोडाही चेंज नाही झालाय। आता मी गॅसची फ्लेम मीडियम करते आणि अगदी 1 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ह्याला छान असा परतून घेते। लक्षात ठेवा, फक्त ह्याचा कलर चेंज होता कामा नये। रवा आपला छान आता 1 मिनिटासाठी पण भाजून झालाय। आता ह्याला मी एका ताटात काढून घेते। हा रवा मी ताटात काढून घेतलाय, पूर्णपणे गार झाला कीच आपण त्यात पिठी साखर ऍड करणार आहोत। तुम्ही बघितलं असेल हे सारण बनवताना मी यात थोडंही सुकं खोबरं वापरलं नाही। तुम्ही पण यावेळी सुकं खोबरं न ऍड करता माझ्यासारख्या करंजा बनवून बघा, अगदी माव्यासारख्या लागतात ह्या। आता हे सारण गार होण्याकरता ठेवूया। करंजीची पारी बनवण्यासाठी मी हा पाव किलो मैदा घेतलाय। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता ह्यात उकळतं 3 चमचे तूप आपण ऍड करणार आहोत। हे बघा, कडकडीत तूप आपण गरम करून घेतले, आता हे ऍड करूया। ह्या पिठामध्ये ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पाव किलो पिठासाठी 3 चमचे तूप पुरेसं होतं। हे बघा, तूप व्यवस्थित आपण चमच्यानी मिक्स करून घेतलं कारण का गरम होतं म्हणून। आता ते पीठ आपण व्यवस्थित असं ना हाताने चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पिठाला ते तूप लागलं जाईल आणि असं त्याला चोळून घेतल्यावर त्याचा असा लाडू बनतो काय बघायचं, म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते, नंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे मी यात। तूप व्यवस्थित पिठाला चोळून झाले, आता आपण ह्यात पाणी ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा, करंजीसाठी थोडं घट्टच पीठ मळून ठेवायचं असतं म्हणून मी सुरुवातीला कमीच पाणी वापरलंय। एक्झॅक्ट प्रमाण मी तुम्हाला पाण्याचं सांगते, हे पीठ मळून झाल्यावर का किती पाणी आपल्याला लागलंय। पाव किलो मैद्यासाठी आपल्याला हे बघा 1/2 ग्लास पाणी लागलंय। आता हा चांगला घट्ट पिठाचा गोळा आपला तयार झालाय।
थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 15-20 मिनिटांसाठी हे पीठ मुराय करता आपण ठेवणार आहोत. आता हे झाकून ठेवते पीठ मी. हे बघा, हात लावून बघूया. आपलं सारण एकदम छान असं गार झालंय. आता ह्यात आपण पिठी साखर ऍड करणार आहोत. ही पिठी साखर मी चाळणीनी चाळून घेतली आहे, म्हणजे व्यवस्थित त्या रव्यामध्ये मिक्स होईल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, मी 1/2 किलो रव्याला 1/2 किलो साखर घेतली आहे. तुम्ही कमी जास्त साखर यूज करू शकता. ही वेलची जायफळ पूड आपण ऍड करूया. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याला साखर व्यवस्थित मुरेल. तुम्ही बघू शकता लो फ्लेमवर हा रवा व्यवस्थित भाजल्यामुळे किती छान असं पांढरं शुभ्र आपलं हे रव्याचं सारण तयार झालंय. हे तुम्ही मुराय करता एक 3-4 दिवस डब्यात भरून पण ठेवू शकता, किंवा लगेचच त्याच्या करंज्या देखील बनवू शकता. 20 मिनिटं झालेत, आपलं पीठ पण व्यवस्थित मुरलंय. हे बघा, मगाशी किती घट्ट होतं, आता थोडं सॉफ्ट झालंय. मळून मळून घेते आणि ह्याचे पेढे करते. आपल्याला जशा करंज्या लहान मोठ्या हवेत तसे. हे बघा, हे असे पेढे मी करून घेते सर्व. एक एक पेढा घेऊन आपण याला पुरीसारखा लाटून घेणार आहोत, म्हणजे खूप जाड नाही ठेवायचा. आपण चपात्या लाटतो ना, तशीच ही पुरी लाटून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, काठ पातळ हवेत आणि मधला भाग थोडासा मीडियम असला तरी चालेल, पण काठ त्याचे पातळ ठेवायचे. हे बघा, ही अशी आपण ह्याची पुरी लाटून घेतली आहे. आता आज मी ह्या करंज्या ह्या साच्यावर करणार आहे, त्यामुळे हा चासा घेतलाय. आणि जी खालची बाजू आहे ना, ती खालीच ठेवायची आहे. थोडासा प्रेस करायचं. नंतर ह्यात मावेल एवढं सारण व्यवस्थित गच्च असं भरून घेणार आहोत. हे बघा, हे सारण असं गच्च भरलंय. आणि ही मी मैदा आणि दुधाची स्लरी करून घेतली आहे, म्हणजे पाण्याच्या ऐवजी नक्की तुम्ही दूध वापरा. आणि ह्याला व्यवस्थित आपण असं लावून घेणार आहोत, म्हणजे आपली करंजी उघडली जाणार नाही. नंतर ही अशी बंद करायची आहे. हातांनी थोडी प्रेस करून घ्यायची. पिठाचा थोडासा हात घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित प्रेस होते ती. प्रेस करून झाली की हे असं दाबायचं. साईडचं पीठ काढून घेणार आहोत. आणि ही बघा, सुंदर अशी आपली करंजी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने मी 3-3, 4-4 करंज्या एका वेळी करून घेते आणि मग फ्राय करायला घेऊया. आपण तूप तापलंय का चेक करून घेऊया. हे बघा, तूप व्यवस्थित तापलंय. आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि लो फ्लेमवरच ह्या करंज्या आपण तळून घेणार आहोत. मी एका वेळी 3 करंज्या तुपामध्ये सोडते. लक्षात ठेवा, करंजी तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरच ठेवायची, कारण का आपल्याला एकदम डार्क ब्राऊन कलर नको आहे. ऑफ व्हाईट कलर येईल असंच खुसखुशीत अशा आपण ह्या करंज्या तळून घेणार आहोत. 1 मिनिटं झालंय, मी ही करंजी पलटून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय. असाच कलर आपल्याला आपल्या करंजीचा हवाय, म्हणजे दिसायला पण छान वाटते आणि खाताना पण खूप छान वाटतं. 1-2 ते 3 मिनिटं झाली आहेत करंज्या आपल्या तळून. गॅसची फ्लेम मी आता थोडी मीडियम करते. मीडियम फ्लेमवर ह्याला परत परतून घेते, अशा म्हणजे पलटवून घेते. आणि आता ह्या करंज्या आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय करंजीला. व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत आणि अशा ह्या चाळणीवर किंवा झाऱ्यावर अशा आपण ह्या काढून ठेवायच्या आहेत.
तेलावरच या व्यवस्थित तुपा म्हणजे तुपावरच या व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व करंज्या मी बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व करंज्या आपल्या तळून झाल्यात। आता ह्या मी काढून घेते आणि नंतर ह्या सर्विंग प्लेट मध्ये आपण सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता कशा टम्म अशा आपल्या ह्या करंज्या फुगल्यात। आता ह्या मी सर्व करून घेते। तुम्हाला पण मी बनवलेल्या अगदी सोप्या पद्धतीने ह्या करंज्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ह्या करंज्या ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या करंज्या कशा झाल्यात ते। जर तुम्हाला माझा हा करंज्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।